नमस्कार पालघरचे सचिन परांजपे यांच्या अनुभवावर आधारित चैतन्य स्पर्श या लेखमालेत अवलिया आणि मी भाग आठवा सकाळी मला जाग अंमल उशिरानंच आली नऊ वाजले असावेत उन्हा टकटकीत वर आली होती उठता क्षणीच आता हा काहीतरी टोमणे मारणार हाच विचार मनात आला कुटीत कुठेही त्याची चाऊल नव्हती मी बॅगेतून कपडे काढले टूथब्रश पेस्ट काढली आणि मागच्या दारी गेलो तर हा चुलीजवळ बसलेला होता पाणी तापत होतं बाबा तुझ्यासाठी पाणी ठेवलं आहे रे आंघोळीचं बाकी आटपोन झालं की कडकडीत पाण्यानं आंघोळ कर तुझा साबण वगैरे असेल तर ठीक आहे नाहीतर आम्ही लावतो ती मातीसुद्धा आहे थोड्याशा पाण्यानं अंग भिजवून माती खसाखसा चोळायची आणि पुन्हा पाण्यानं धुवून घ्यायचं अंग बारा वनौषधींनी सिद्ध केलेली माती आहे बघ नदीकाठची माती वस्त्रगाळ करून त्यावर काही वनौषधींचे सिद्धसंस्कार करून सुकवून तयार केली आहे मी त्यानंतर त्या मातीनं बरेचदा आंघोळ केलीसुद्धा पण त्या मातीचा वास किंचित उग्र होता पण ही माती अतिशय जंतुनाशक आहे असं तो म्हणायचा आंघोळ आणि बाकी प्रातर्विधी आटोपून मी आत आलो माझ्या जागेवर भला मोठा चहाचा कप भरून तयार होताच बाजूला एका बशीत कच्चे शुभ्र पोहे ठेवले होते ते चहात बुडवून खायची आज्ञा केली त्यानं मला हे असले प्रकार फार आवडत नाहीत म्हणूनच तो गमतीनं करायला लावायचा झोप झाली ना रे शांत मी हो म्हणालो बाबा आज संध्याकाळी दाखवेन दाखवेंद्रे तुला हे ऐकल्यावर एक क्षण मी घाबरलो ऍक्च्युअली अरे घाबरू नको बाबा मी आहे आणि माझ्यासारखा ब्रह्मसंबंध संबंध तुझ्यासोबत असताना कोणत्याही पिशाच्याला तुझा बालही बाका करता येणार नाही यावर विश्वास ठेव इतकं बोलून थोडा वेळ हसत होता सवयीनं सिगारेट पेटवली तुला एक विचारू काल मला द्यायला तू थेट मालब्रो लाईट्स कुठून आणली रे तुझं ब्रँड तर निराळाच आहे ना मी त्याला प्रश्न केला बाबा तू खरंच मूर्ख आहेस काय रे तुला आजही असं का वाटतं की मला गोष्टी आणाव्या लागतात मागवाव्या लागतात या सिगारेटीसारख्या फालतू गोष्टी माझ्या संकल्पातून निर्माण होतात बाबा बिलीव्ह इट ऑर नॉट जगातला कोणताही ब्रँड मी आत्ता मागवू शकतो इथे तो हसला मी काहीच बोललो नाही बरं ते जाऊ दे त्यानं सुरुवात केली बोलायला ध्यानाबद्दल आपण बोलणं कंटिन्यू करूया बाबा हां तर ध्यानाला रोज बसणं ही एकमेव गोष्ट जर तुमच्या हाती आहे आणि ही तुम्ही करू शकता तर तेवढंच करायचं माझं ध्यान कसं लागेल कधी लागेल ध्यानात मला काय अनुभव येतील याची उत्तरं ब्रह्मदेवाच्या बापालासुद्धा देता येणार नाही ते लक्षात घे आणि घरातल्या लोकांना कच्च्या बच्च्यांना वेठीला धरून ध्यान करू नये आसपास कोलाहल असताना ध्यानाला बसायची सवय लावून घ्यावी अनुभव जेव्हा येतील तेव्हा येतील रे सुरुवातीला अगदी जमत नसेल तर वीस मिनिटं श्रीराम श्रीराम असा जप करत डोळे मिटून घ्या तरी खूप झालं तेव्हाच नेमका मला एक गमतीशीर अनुभव आठवला मी हसलो त्यानं दोन क्षण डोळे रोखून माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला ध्यानाच्या इनिशियल स्टेजला एखाद्या भौतिक भावना येणं हे नैसर्गिक आहे त्याला जितका विरोध केला जाईल तेवढ्या त्या ते भावना जोरकसपणे उफाळून येतील सो लिव इट मी आता थक्क झालो होतो कारण ध्यानाच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात हे असले विचार अनेकदा मनात यायचे त्याला व्यवधानं असं म्हटलं जातं मग आम्ही इतर अनेक विषयांवर गप्पा मारत होतो ज्ञानवंत वैद्याला दाखवून चिकित्सा केल्याशिवाय कोणतेही औषधोपचार स्वतःहून करू नयेत यावर तो बोलत होता मग लसूण कांदा हे तिक्त पदार्थ जे उपवासाला वर्ज्य आहेत ते आरोग्यास कसे हितकार आहेत परंतु तेच कामोत्तेजक असल्यानं उपवासाच्या सात्विकतेवर बाधा आणू नयेत म्हणून उपवासाला वर्ज्य का असतात यावर तो बराच वेळ बोलत होता मग साहजिकच बाबाजींचा विषयसुद्धा निघाला बाबाजींचा विषय निघाल्यावर तो थोडा गहीवरतो हे मला माहिती होतं मला म्हणाला बाबाजी खूप श्रेष्ठ आत्मा आहेत आजसुद्धा ते सदेहावस्थेत असतात सबंध जन्म हा लोककल्याणासाठी आहे बाबाजींचा बाबाजी सतत जगाच्या कल्याणाचा विश्वशांतीचा विचार करत असतात माया मोह आणि बाबाजी हा झगडा कायम सुरूच असतो अजून बराच वेळ बोलत होता तो मी काय म्हणतो सर्वसामान्य माणसानं आयुष्य कसं जगायचं रे मी त्याच्याकडे बघून म्हणालो म्हणजे ध्यान वगैरे सर्व ठीक आहे कर्म भक्ती यांची सांगड कशी घालायची खिडकीतून मान वळवून त्यानं माझ्याकडे बघितलं त्याचा तो सावळा वर्ण खिडकीतून येत असलेल्या वाऱ्याच्या झुळकीनं किंचित हलणारी त्याची ती मोठी दाढी तेजस्वी डोळे सबंध खोलीत दाटलेला हिना आणि चंदनाचा मंद सुगंध अतिशय अमेझिंग वातावरण होतं त्या क्षणी तुम्हाला सांगतो आजचा दुसरा दिवस होता त्याच्यासोबतचा पण आज त्याची ती नजर मला खूप आश्वासक वाटली तो नेहमीप्रमाणे हसला बाबा एक सांगू आयुष्य कसं जगावं हा प्रश्नच मुळी पडू नये रे काम क्रोध मत्सर कुणाला चुकलेत बाबा पण सला बेस आहे तो कर्माचा तुम्हारे कर्म देखे जाते हे या युनिवर्समध्ये एक जबरदस्त सेल्फ पॉवर्ड एनर्जी आहे जी तुमच्या प्रत्येक कर्माचा हिशोब ठेवते तुम्ही काय करताय कसं वागताय याचा हिशोब ठेवला जातो ज्याला आपण व्यवहारात पै पईचा हिशोब म्हणतो तसं प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे हा बाबा भगवान श्रीकृष्णने में जो बताया है व टाईमपास नाही आहे दिव्य सत्य आहे मनात येणारे वाईट विचार जर कृतीत आले की ते कर्माचं रूप घेऊन मर्माचा भेद करतात हे सत्य निखालच आहे हे बघ सुरुवात कशी करायची ते सांगतो ऐक मी कान करून ऐकू लागलो धन्यवाद